अध्याय विसावा व एकविसावा. कथा अठरावी. नरसिंहवाडीपासून 3 मैलावर शिरोळ नावाचे एक गाव आहे. तेथे गंगाधर नावाचा एक वेदरत ब्राह्मण राहत असे. त्याची पत्नी सुशील व पतिव्रता होती. तिला 5 पुत्र झाले, पण एक ही जगला नाही. पूर्वजन्मी तिने शौनक गोत्राचे एक ब्राह्मणापासून कर्ज घेतले होते. ते तिने परत न दिल्यामुळे तो लोभी ब्राह्मण त्रासला व त्याने आत्महत्या केली. तो पिशाच्य होऊन तिला गर्भपात करीत असल्याचे ब्राह्मणाने तिला सांगितले. तिने यावर ब्राह्मणांना उपाय विचारला. यावर कृष्णा पंचगंगा संगमावर 1 महिनाभर राहून उपवास कर, औदुंबराला पाणी घाल, शौनक गोत्रातील ब्राह्मणाला 100 रुपये दक्षिणा वाट, असा ब्राह्मणांनी तिला उपाय सांगितला. ब्राह्मणांचे बोलणे ऐकून ती स्त्री संगमावर गेली. 3 दिवस तिचा कार्यक्रम सुरू झाला. रात्री तिचे स्वप्नात ती औदुंबराला प्रदक्षिणा घालीत असता तो ब्राह्मण दरडावून तिला आपले द्रव्य मागू लागला. माझे द्रव्य परत दे, नाहीतर तुझा जीव घेईन, तुझा वंश वाढू देणार नाही, अशी धमकी देऊ लागला. इतक्यात स्वामींनी त्याला थांबविले. ते म्हणाले, तुला चांगली गती पाहिजे असेल तर या स्त्रीला पीडा करू नकोस. देईल तेवढे द्रव्य घे. तिने तुझ्यासाठी कर्माचरण केल्यावर तुला गती मिळेल. त्या पिशाच्याने ते मान्य केले. पुढे त्या स्त्रीने त्याच्या नावाने 8 तीर्थात 7 दिवस स्नान केले. औदुंबराला पाणी घातले. 10 दिवसानंतर त्याचा उद्धार झाला. पुन्हा तिच्या स्वप्नात श्रीगुरू आले. त्यांनी तिच्या ओटीत 2 नारळ घातले. ते म्हणाले, तुला मुलगे होतील, त्यांचा वंश वाढेल. ती स्त्री अतिशय संतुष्ट होऊन आपले गावी परत गेली. पुढे त्या स्त्रीला श्रीगुरु कृपेने एकामागे एक असे 1 मुलगे झाले. थोरल्याची मुंज व धाकट्याची चौल करण्याचे ठरले. मुंजीचा कार्यक्रम मोठ्या थाटाने झाला. धाकट्याची चौल व्हायचे होते. त्याची सर्व तयारी झाली. आदल्या दिवशी रात्री मुलाला धनुर्वाद झाला. दुसऱ्या दिवशी अस्तमनाच्या वेळी तो मरण पावला. ती स्त्री आक्रोश करून रडू लागली. प्रेताला आलिंगन ती अत्यंत शोक करू लागली. गुरुकृपेने दिलेला हा मुलगा मेला कसा, असे ती म्हणू लागली. गावातील पुष्कळ लोक जमले. त्यांनी अनेक प्रकारे तिची समजूत केली, पण तिचे रडणे थांबेना. माझ्यासह त्याची प्रेत जाळा, असे ती म्हणू लागली. 2 प्रहर झाले, ती प्रेत जाळू देईना. एवढ्यात एक ब्रह्मचारी तेथे आला. त्याने तिला बराच उपदेश केला. तो म्हणाला, पाण्यावरील बुडबड्याप्रमाणे हा संसार अस्थिर आहे. कोट्यावधी जन्म आत्तापर्यंत तुझे झाले. त्या जन्मात तू कोणाची पत्नी होतीस, कोणाची जन्नी होतीस, तुझे आईबाप कोण होते, याचा विचार कर. व्यर्थ शोक करू नकोस. ती म्हणाली, महाराज, नृसिंह सरस्वती स्वामींची मी सेवा केली आहे. त्यांच्या कृपेने मला हा मुलगा झाला. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मग असे कसे झाले? मी आता प्राण त्याग करीन. पतीच्या सांगण्याप्रमाणे ती नृसिंहवाडीस गेली. पुत्राचे प्रेत पाटीला बांधून नेले. पती बरोबर होता. रात्रभर त्या ठिकाणी ती शोक करत राहिली. पहाटे तिला झोप लागली. स्वप्नात स्वामींनी तिच्या मुलाला भस्मप्रोक्षण करून तुझा मुलगा जिवंत होईल, असे तिला सांगितले. जागी होऊन पाहताच मुलगा हालचाल करू लागला. तो सावध होऊन स्तनपान करू लागला. पतीपत्नींना आनंद झाला. त्यांनी स्नान केले, श्रीगुरु पादुकांची षोडोपचारी पूजा केली व अन्न संतर्पण केले. ते आनंदाने आपल्या गावी परत गेले.